सिंधुदुर्गवासियांना उद्योजक होण्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्री राणेंचं आवाहन. मागील 10 दिवस मुंबईसह संपूर्ण कोकणात जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे आशीर्वाद घेत आहे. रात्री उशिरापर्यंत जनतेने यात्रेसाठी थांबून या यात्रेला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद दिला. सध्या माझ्याकडे असलेले केंद्रीय उद्योग खाते हे उद्योजक बनवून दरडोई उत्पन्न वाढवणारं आणि देशाचा GDP वाढवणार आहे, त्यामुळेच मला साथ देण्यासाठी उद्योजक व्हा असं आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं. कणकवलीतील प्रहार भवन या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात जात आहे. त्यांची आणि सामनाची प्रतिमा बौद्धिक लोकांमध्ये सध्या मलिन आहे. माझ्या मुलांची बरोबरी करू नका. माझे दोन्ही मुलगे उच्च शिक्षित आहेत आणि माझी प्रतिमा जपण्यासाठी ते नेहमीच काळजी घेतात. उलट तुमचे मुलगे काय करतात ते पहा, असा गर्भित इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला. याचबरोबर राऊत यांना तुमची लेखणी थांबवा, अन्यथा आम्हीही आमचा प्रहार करू, असंही ते यावेळी म्हणाले. एखाद्या राष्ट्रपतीप्रमाणे माझ्या अटकेचे आदेश देण्याचा अनिल परब यांचा पुरखा अखेर माध्यमांनीच फाडला. त्याचप्रमाणे माझ्यावर टीका केल्याशिवाय शिवसेनेत पद मिळत नाहीत, म्हणून सेनेवाले माझ्यावर टीका करतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गचे खासदार, अशा शब्दात नामोल्लेख टाळत विनायक राऊत यांचाही राणेंनी समाचार घेतला. या पत्रकार परिषदेला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत आणि राजन तेली केंद्रीय मंत्री म्हणून मी आलोय. माझ्याकडे खातं सूक्ष्म, लघु आणि मध्यम आहे. वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत आहे. उद्योजक बनवणारा हा विभाग उद्योजक बनव, रोजगार निर्माण करणारा हा विभाग आहे. दरडोई उत्पन्न वाढवणारा हा विभाग आहे. एवढंच काय, देशाच्या विकासाला मोठे मोठ्या प्रमाणात साथ देणारा हा माझा विभाग आहे. निर्यात वाढवणारा हा माझा विभाग आहे आणि देशाची GDP वाढवणारा पण हा विभाग आहे. आणि त्यामुळे ह्या विभागाला महत्व आहे. मी सिंधुदुर्गवासियांना सांगेन, तुम्हाला मला साथ करायची असेल तर उद्योजक व्हा. मी तुम्हाला लागणारं कर्ज, मार्गदर्शन, मशिनरी जे लागेल ते आमच्या विभागातर्फे देते. पहिलं मार्गदर्शन या ठिकाणी व्हावं आणि त्यासाठी मी अधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही जा, ज्यांचे ज्यांचे अर्ज आलेले आहेत त्या सर्व अर्जाची छाननी करून तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. व्यवसाय कोणता करावा, कसा करावा, कोणत्या विषयात किती टक्के नफा आहे, ही सगळी माहिती त्याच्यातून मिळेल. आणि अशा रीतीने कोकणाची आणि देशाची आर्थिक परिवर्तन करण्यासाठी माझ्याजवळ हा विभाग दिलेला आहे. आपण सर्वजण या विभागाची माहिती जनमानसापर्यंत पोचवाल अशी माझी अपेक्षा आहे. जन आशीर्वाद यात्रेमध्ये मध्ये मध्ये काही ठिकाणी अपशकून झाले, कुठेतरी मांजर आडवी गेली, मी त्याची दखल घेतली. आता अग्रलेख वगैरे येत आहेत कोणाच्या मुलाबद्दल काय वगैरे, आपली मुलं आली किती पराक्रमी आहेत ते बघा. ज्यांची तळी उचलतो तो संजय राऊत सांगेल, तुझ्या मालकाला मालकांची मुलं आधी काय करतायत ते बघा. आणि हे सर्व संजय राऊत आम्हाला बोलायला प्रवृत्त करतोय, माहिती बाहेर काढायला प्रवृत्त करतोय. संजय राऊत मुळे शिवसेना वाढत नाही, ती अधोगतीकडे जाते, खड्ड्यात चालली. प्रतिमा सामनाची आणि संजय रावची बौद्धिक लोकांमध्ये
अजिबात चांगली नाही, चांगलं म्हणत नाही. त्याला मार्गदर्शन करण्याची माझी तयारी नाही, अशा माणसाकडून फायदा नाही. तोंडावर असं भेटल्यावर चांगलं बोलायचं, कौतुक करायचं, आणि परत लेखणी हातात आली, वरून फोन आले, काही रे माझ्या मागल्या, आता नवीन नवीन विषय मला बरोबरी करू नको, माझ्या मुलांची माझं नियंत्रण आहे, दोघे हुशार आहेत, चांगले शिकलेले आहेत. अरे या वडिलांच्या कुठल्याही इमेजला माझ्यावर प्रेम करत असल्यामुळे दोन्ही मुलं कोणतंही कृत्य कुठल्याही वाईट गोष्टी त्यांच्यावर घडणार नाही विश्वास देत, आणि त्यामुळे हे जर त्याने थांबवलं नाही, पर्सनल गोष्टीकडे त्याने जर असं सुरू जर केलं, तर मलाही माझ्या प्रारमधून हे मी संपवल्यानंतर प्रारमधून सुरू करेन. आणि कोणाचं बटन बसणं उठणं कुठे असतं, काय करतात, कोणत्या केसमध्ये कसे संबंध आहेत, आदेश कधी काय करायचं, आणि परत पाहिलं तर लपून लपून किती दिवस लपणार, शेवटी मिळालं ना चुकून मिळालं, कसे आदेश देत होता, जसा राष्ट्रपती.